राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर, कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी। मुश्रीफ यांचा घोटाळा 100 कोटींचा, भाजप नेते किरीट सोमय यांचा दावा। प्रमुख नेत्यांवर सूड भावनेनं कारवाई सुरू, विरोधी पक्षांचा आरोप। सर्वच पक्षातील वाचाळ वीरांना आवरायला हवं, बारामतीत गेल्यावेळी भाजपचं डिपॉझिट गेलं, अजित पवारांचा पुन्हा नाव न घेता पडळकरांना टोला। अडीच वर्षात मवियानं वसुलीचे उच्चांक गाठले, देवेंद्र फडणवीसांची अमरावतीत खोचक टीका। मिरजेतील वादग्रस्त जागेची सुनावणी पुढे ढकलली, जागेबाबत पुरावे सादर करण्यासाठी मागितली मुदत, पुढची सुनावणी 19 जानेवारी। नाशिकच्या पंचवटीत पाणी पुरवठा 2 दिवस खंडित, गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद, गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती, महिलांनी काढला हंडा मोर्चा।